नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रकरणाला सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे घातांक। तर प्रथमतः तुम्ही सांगा बरं, घातांक म्हणजे काय? घातांक कशाला म्हणायचं? समजा एखादी संख्या आहे, या ठिकाणी पाच, पाचच्या डोक्यावरती दोन लिहिला, म्हणजे ही पाच जी संख्या आहे, 5 × 5 म्हणजेच 5 × 5 = 25। अशा पद्धतीने जर असेल तर याला काय म्हणायचं? घातांक म्हणायचं। 5 चा घात काय आहे? 2 आहे। समजा या ठिकाणी 10 संख्या आहे, त्याच्या डोक्यावरती 4 आहे, म्हणजे 10 ही संख्या काय आहे? 10 × 10 × 10 × 10 म्हणजेच 1, 2, 3, 4। अशा पद्धतीने हे घातांक आहे, हे तुम्हाला माहित असेल बरोबर। तर घातांकामध्ये काही नियम असतात, घातांकाचे काही नियम असतात, आणि त्या नियमाच्या अनुसरून जर आपण उदाहरण सोडवलं तर आपलं उदाहरण पटकन सुटणार आहे, लवकर सुटणार आहे। तर बघा, प्रश्न काय आहे, उदाहरण काय आहे की 2 चा 3रा घात × 2 चा 4था घात बरोबर किती, अशा पद्धतीचं उदाहरण आहे। तर जेव्हा गुणाकार असेल, घातांकामध्ये जेव्हा गुणाकार दिलेला असेल आणि पाया समान असेल, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी पण 2 आहे, तेव्हा घातांकांची काय होते? बेरीज होते। बघा या ठिकाणी नियम आहे, a चा m घात × a चा n घात बरोबर a चा m अधिक n घात, अशा पद्धतीने तो पहिला नियम आहे, आणि या ठिकाणी घातांकाचा हा टाईप पहिला आपण शिकतोय बरोबर। तर नियम काय आहे बघा, गुणाकारात पाया समान असल्यास घातांकांची बेरीज होते, हा पहिला नियम आहे, लक्षात ठेवा। पाया समान असल्यास गुणाकारात घातांकांची बेरीज होते। या ठिकाणी काय येईल मग? पाया समान आहे म्हणजे 2, आणि घातांकांची बेरीज होणार आहे, घातांकांची जर बेरीज केली तर काय येणार आहे? 3 अधिक 4, म्हणजेच 2 चा किती घात येईल? 3 आणि 4 यांची जर बेरीज केली तर ती 7 येते, आणि 2 चा जर 7वा घात केला तर त्याचं उत्तर काय असणार आहे ते तुमच्या पद्धतीने तुम्ही बघा। म्हणजेच आपलं उत्तर काय आहे या ठिकाणी? 2 चा 7वा घात हे उत्तर आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा घातांकाचा पहिला नियम आहे, आणि हे तुमच्या लक्षात आला असेल। तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ लेक्चर मध्ये, तोपर्यंत नमस्कार।